नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। महाजॉबच्या मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबद्दलची माहिती घेत आहोत। लिपिक पदांसाठी सरळसेवा पद्धतीने ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महत्त्वाच्या दोन गोष्टी मित्रांनो, जर तुम्हाला टायपिंग येत नसेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। दुसरे महत्त्वाचे म्हणजे SC ST PWD EWS त्याचबरोबर महिलांसाठी अर्ज करण्यासाठी यामध्ये कोणती फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत, कोणकोणती पदे आहेत, यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि कशाप्रकारे तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, महाजॉब या चॅनलवर नवीन असाल व अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असं नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत सर्वात अगोदर मिळून जातील। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबद्दलचे, ज्यामुळे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कशाप्रकारे तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, का करायचं आहे। पहिला म्हणजे सरळसेवाप्रकारे भरती होत आहे, यातील काही पदे सरळसेवा भरती प्रकारे भरली जाणार आहेत, त्यासाठी तुम्हाला नक्की चांगली संधी मिळेल, एका परीक्षेमार्फत तुम्ही यासाठी सिलेक्शन होऊन जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, माफक अर्ज फी, ज्या ठिकाणी SC ST ला कोणतीच फी त्याने आकारलेली नाही, त्यामध्ये महिलासुद्धा आहेत। मात्र जर तुम्ही जनरल OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 100 रुपये फॉर्म फी देणे आकारलेले आहे। तिसरी गोष्ट, टायपिंगची गरज नाही, काही पदांसाठी यामध्ये टायपिंगची गरज नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे चौथी वेतन, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही वेतन मिळत आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे, त्यामुळे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। बघूया भरतीबद्दल माहिती मित्रांनो। एकूण जागा 66 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यानुसार बघा, पदाचे नाव व जागा दोन वेगवेगळी पदे या भरतीमार्फत भरली जाणार आहेत। त्यातील पहिलं पद आहे उच्च विभाग लिपिक अर्थात अप्पर डिव्हिजन क्लर्क, याच्या टोटल 14 जागा आहेत ज्यांच्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। दुसरं पद आहे निम्न श्रेणी लिपिक अर्थात लोअर डिव्हिजनल क्लर्क, याच्या टोटल 52 जागा आहेत। अशा मिळून एकूण 66 जागांसाठी या जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत। दोन्ही लिपिकचे पदे आहेत, मात्र एक आहे ते अप्पर डिव्हिजनचं आणि दुसरं आहे ते लोअर डिव्हिजनचं। यासाठी बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन कशाप्रकारे लागणार आहे। पहिल्या पदासाठी मित्रांनो, पदवीधर अर्थात कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी दिलेला नाही आहे, त्यामुळे कोणती आर्ट्स कॉमर्स सायन्सची पदवी असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। दुसऱ्या पदासाठी बघा, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर यासाठी मित्रांनो, मात्र तुम्हाला संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रतिमिनिट किंवा हिंदी टायपिंग 35 शब्द प्रतिमिनिट, या ठिकाणी किंवा हा शब्द दिलेला आहे, अर्थात तुमच्याकडे कोणतेही एक असेल इंग्लिश किंवा हिंदी तरी त्यासाठी अप्लाय करू शकता। इंग्लिश असणारे भरपूर कॅन्डिडेट आहेत, ते नक्की यासाठी प्रयत्न करू शकतात। ज्यांच्याकडे टायपिंग आहे त्यांनी 12वी उत्तीर्णवर होत असलेल्या दुसऱ्या पदासाठी अप्लाय करायचं आहे। ज्यांच्याकडे टायपिंग नाही असेल आणि जे ग्रॅज्युएट आहेत ते पहिल्या पदासाठी अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी एज लिमिट कशाप्रकारे त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे। वयाची अट 19 डिसेंबर 2019 रोजी कन्सिडर केलेली आहे। त्यानुसार खुल्या गटासाठी 18 ते 27 वर्ष एज लिमिट ठेवलेलं आहे। जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष सूट, त्याचबरोबर तुम्हाला OBC मध्ये असाल तर 3 वर्षाची सरसकट सूट त्यांनी दिलेली आहे। यानुसार एज कॅल्क्युलेट करून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे केंद्रीय आयुर्विज्ञान विज्ञान संशोधन परिषद यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यासाठी फी बघा, जनरल OBC फक्त 100 रुपये फॉर्म पे आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST PWD EWS किंवा महिला असाल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करण्यासाठी कोणती फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2019 आणि नोटिफिकेशन आणि ॲप्लिकेशन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला emahajob.com या वेबसाईटवर मिळून जाईल। तिथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। एक चांगली संधी तुम्हाला मिळत आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। या भरतीबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करा। तसेच मित्रांनो, महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करा डेली जॉब रिलेटेड अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। धन्यवाद।